सातपूर एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एमएनजीएल गॅस पाईपलाईनच्या कामाला एमआयडीसीची परवानगी नसल्यानं काम बंद करण्याचे आदेश दिले. सातपूर एमआयडीसीतून एमएनजीएल या गॅस पाईपलाईनचं काम सुरू असून सीएट कंपनीसमोर हे काम सुरू असताना एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी हे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एमएनजीएल कंपनीने एमआयडीसीकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्यानं हे काम बंद करण्याचे आदेश मिळाले आहेत. एमआयडीसी परिसरात एमआयडीसीच्या पाण्याची पाईपलाईन असून या कामामुळे पाण्याच्या पाईपलाईनला धक्का लागू शकतो, त्यामुळे कारवाई केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान हे काम चालू असताना बॅरिकेटिंग केली असल्याने एमआयडीसीतील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. नाशिक सिटीमध्ये सीएनजीचं काम चालू असताना एमआयडीसीमध्ये हे काम आलेलं आहे आणि एमआयडीसीमध्ये काम आलं असताना या ठिकाणी कुठलीही परमिशन न घेता सीएनजीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे काम करत आहेत, त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीला फार कोंडी होत आहे. या ठिकाणी आत्ताच सीएटच्या समोर 2 ते 3 अपघात होता वाचलेले आहेत. या ठिकाणी सीएनजीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने हा पूर्णच्या पूर्ण रस्ता ब्लॉक केलेला होता, त्यामुळे 3:30 शिफ्ट ज्यावेळेस सुटली, 7 वाजेची शिफ्ट सुटली, त्यावेळेस वर्कर लोकांची एवढी गर्दी झाली, खूप गर्दी झाली होती आणि यामध्ये या एमआयडीसीची परवानगी न घेतलेली असल्या कारणाने हे काम चालू आहे. तरी आमचा कामगार आयुक्तांना एक विनंती आहे की या सीएनजी गॅस कंपनी जी आहे हिच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही एमआयडीसीमधले वर्कर आपल्या कामगार भवनवरती आंदोलन करू, हीच आमची विनंती आहे.